फ्रेंड वेलकम टू मिरज किचन। तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मिरज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत उपवासाला चालणारी पौष्टिक आणि टेस्टी खाण्याची खीर। मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, झिंक, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, कॅल्शियम आहे। त्याचबरोबर हे लो फॅट आहेत, यामध्ये बिलकुलही फॅट नाही आहेत। वजन कमी करण्यासाठी मखाण्याचा चांगला उपयोग होतो। मखाण्याची खीर बनवण्यासाठी 1 कप मखाणे घेतलेले आहेत, 2 कप दूध घेतलेले आहे आपण, त्याचबरोबर साखर घेतलेली आहे, वेलची पूड घेतलेली आहे 1/2 चमचा, तूप घेतलेलं आहे 1 चमचा। गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे लो फ्लेमवरती, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता त्यामध्ये आपण मखाणे टाकून घेणार आहोत आणि हे मखाणे आपल्याला 1-3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। ते नरमपणा आहे ते कमी होईल आणि त्यामध्ये क्रिस्पीनेस येईल। 2-3 मिनिट भाजून आपल्याला हे थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। आता आपण थंड करून घेतलेले आहेत मखाणे, मिक्सरमध्ये आपण ह्याला बारीक करून घेऊयात। बारीक करून घेतलेलं आहे आपण मखाण्याचं पावडर करून घेतलेलं आहे। पॅनमध्ये आपण 2 कप दूध टाकून घेणार आहोत। याला छान उकळी येऊ द्यायची 1-5 मिनिट। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मखाण्याचं पावडर टाकून घ्यायचं आहे। दुधाला छान उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण मखाण्याचं पावडर टाकून घेऊया। मखाण्याचं पावडर टाकून आपल्याला व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण, जेणेकरून की गोळे होणार नाहीत। व्यवस्थित सतत चालवत राहायचं आहे। एक 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित चालवत राहायचं आहे याला, ते पण लो फ्लेमवरती। आता त्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। साखर साधारणतः 2-3 चमचे आपण टाकणार आहोत। व्यवस्थित त्याला सतत चालवत राहायचं आहे आपल्याला। छान उकळी आलेली आहे, थोडासा घट्टपणा आलेला आहे यामध्ये। दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे, त्यामध्ये बदामाचे काप आणि मनुका टाकून घेतलेले आहेत मी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाहिजे ते ड्रायफ्रूट्स त्यामध्ये ॲड करू शकता, ऑप्शनल आहेत। वेलची पूड टाकलेली आहे आपण। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 1-5 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे, सतत चालवत राहायचं आहे आपल्याला। मखाणे अतिशय पौष्टिक असे आहेत, वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर थकवा कमी करण्यासाठी, रक्तवाढीसाठीही मदत करतात। सर्व गुणसंपन्न असे मखाणे आहेत, कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला हे सहज मिळून जाऊ शकतात। व्यवस्थित उकळी आलेली आहे, सतत चालवत राहायचं आहे आपल्याला जोपर्यंत की दूध थोडंसं आटणार नाही तोपर्यंत। 2 कप दूध आपल्याला 1 कप होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याला चालवत राहायचं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। छान गाढी झालेली आहे, आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी खीर झालेली आहे तयार आपली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा,
आणि बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. धन्यवाद.